हॅलो स्टुडंट्स टुडे वी आर लर्न द पोयम ऑफ फर्स्ट स्टँडर्ड क्लाउड्स लिसन रिपीट रीड अलाउड अँड सिंग कविता ऐका म्हणा मोठ्याने वाचा आणि चालीवर म्हणा मुलांना क्लाऊड्स म्हणजे ढग ही पोयम क्लाऊड्सवर आधारित आहे ढगांवर ह्या ढगांना हा मुलगा शिप्स म्हणत आहे कारण ढगांचे आकार त्याला शिपसारखे दिसतात म्हणजे बकरीसारखे This a Manu ya, wild sheep, wild sheep, wild sheep, white sheep. On a blue hill, on a blue hill. When the wind stops, when the wind stops, you all stand still, you all stand still. When the winds blow, when the winds blow. यु कविस्लो slow. White शिप white शिप White शिप white शिप Where डू you गो व्या डू you गो मुलांनो या कवितेचा मराठीत अर्थ बघा व्हाईट शिप म्हणजे ढग कुठे आहेत ब्लू हिलवर म्हणजे निळ्या आकाशामध्ये जेव्हा विंड स्टॉप होतात वारा थांबतो तेव्हा हे ढग सुद्धा स्टँड स्टील म्हणजे थांबतात एका जागी स्टील उभे राहतात वेन द विंड्स ब्लो जेव्हा वारा व्हायला लागतो तेव्हा हे ढग सुद्धा व्हायला लागतात वॉक अवे स्लो म्हणजे स्लो असे वॉक करतात व्हाईट शिप व्हाईट शिप आणि जेव्हा विंड वाहतो तेव्हा व्हेअर डू यू गो आणि मग तुम्ही कुठे जाता असे हा मुलगा त्या ढगांना विचारत आहे समजली का तुम्हाला मुलांना तुम्ही सुद्धा आकाशाचे निरीक्षण केले तर तुम्हालासुद्धा कधी वेगवेगळे आकार त्याच्यामध्ये दिसले असतील तर तुम्हाला कोणकोणते ॲनिमल्स किंवा कोणकोणते बर्ड्स त्या ढगांच्या आकारामध्ये दिसले ते तुम्ही पाहायचं आहे आणि त्यांची नावं इंग्रजीमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे ओके